ताब्यात ठेवता येत नाही, वासनेवर नियंत्रण आणता येत नाही। हे दुखणं आपल्यापैकी प्रत्येकाला कमी अधिक आहे, कमी अधिक आहे। जिवंत माणूस आला, ज्याचं जीवन चालू झालं, ज्याला समज आली, जो तारुण्यात आला, जो तारुण्यात आला, त्याला या चार गोष्टीची पूर्तता करण्याची इच्छा निर्माण होते। कुणी असू द्या, स्त्री असू द्या, पुरुष असू द्या, या जगात ज्याला तारुण्य आलं, जो वयात आला, आता वयात आला हा शब्द काही सरकारी शब्द नाहीये, हा एक तात्विक धार्मिक आणि नैसर्गिक शब्द आहे वयात येणं। तर वयात येणं म्हणजे काय, त्याला आपण आपल्या कायद्याच्या भाषेत प्रौगंड अवस्था म्हणतो, युवा अवस्था म्हणतो। ज्याच्या आयुष्यात बदल झाला, ज्याच्या आयुष्यात बदल झाला, त्याच्या जीवनात या चार गोष्टी मागणी पत्रामध्ये आल्या, बुभुक्षा, सुषुप्त, सुरत स्पृहा आणि तृष्णा। या चार गोष्टींसाठी आपल्या रोजच्या मागण्यामध्ये या घटकांचा प्रभाव असतो। म्हणून तर आपण एखाद्या माणसाला म्हणलो, काय लय पळत राहतो तू, तेव्हा तो काय करतो, पाठी पेट का सवाल आहे। अरे पेट कोणाचं, याच पोट कोणाचं आहे, आपलंच आहे। पण आपण म्हणताना काय म्हणतो, काय करतो, त्या पोटाच्या खळग्या भरण्यासाठी करतो। तर पोटाच्या खळग्याला एवढं लागतं, एवढं लागतं, काय लागतं पोटाच्या खळग्याला। या नगर शहरात जेवढं अन्नदान केलं जातं, त्यातलं 50% अन्नदान तर फेकूनच दिलं जातं, बघा बरं का। थोडा एक विषय सामाजिक आहे, परंतु आपल्या त्याचा अर्थ कळत नाही। आपला गैरसमज आहे की लोक अन्न वाचून उपाशी झोपतात, आणि आपला एक समज अजून आज झालेला नाही की या जगात शिजवलेलं निम्म अन्न रोज फेकून दिलं जातं, रोज निम्म अन्न फेकून दिलं जातं। मग कोणाच्या लग्नात शिजवलं तर 50% फेकून दिलं जातं, कोणाच्या दाव्यात शिजवलं तर 70% फेकून दिलं जातं। मग जर ते अन्न फेकून देण्याची वेळ येते, आणि दुसरीकडे आपण म्हणतो की अशी काही कुटुंब आमच्या देशात, आमच्या गावात, आमच्या शहरात राहतात की ज्यांना दोन वेळचं अन्न मिळत नाही। मग जसं आपण आपल्या शाळेत, आता सध्या 10वीचे पेपर चालू आहे, 10वीच्या पेपरमध्ये आपण एक प्रश्न सोडवत असतो, जोड्या लावा, जोड्या लावा। एकीकडे देशाचं नाव लिहिलं असतं, एकीकडे राजधानी लिहिली असते। मग आपल्या देशाचं नाव कुठे असतं, वरती एक नंबरला भारत, तिसऱ्या चौथ्या नंबरला दिल्ली लिहिलं असतं। मग आपण ते बरोबर जोडितो असं त्याला बांध करतो। मग आपल्या जगात या जोड्या जशा आपण त्या उत्तर पत्रिकेत लावतो, तशा जोड्या आपण जगात का लावत नाही। म्हणजे असे काही लोक आहेत की ज्यांचं अन्न वाया जातो, असे काही लोक आहेत की ज्यांना खायला अन्न नाही, मग आपण ही जोडी का लावत नाही। असे काही लोक आहेत की त्यांना काम नाही, असे काही लोक जगात राहतात की ज्यांना काम नाही, आणि असे काही लोक जगात बोलतात की आम्हाला कामाला माणूस भेटत नाही। मग आता जर एकाच वेळेस दोन प्रसंग असतील तर काहीतरी समाज व्यवस्थेची गडबड मोठी आहे। काम नसणाऱ्या माणसाला, ज्याला कामाची गरज आहे, कामाला माणसाची गरज आहे, अशा माणसाचा संपर्क का येत नाही। ज्याला अन्न नाही त्याला असं अन्न छत्र का दिसत नाही, याच उत्तर ज्याच्या एकीकडे असा माणूस असतो की ज्याच्या मुलाचं लग्न जमत नाही, आणि दुसरीकडे असा माणूस भेटतो तो म्हणतो माझ्या मुलीचं लग्न जमत नाही। आता ते आपल्याला भेटून काय फायदा आहे, ज्याच्या मुलाचं लग्न राहिलंय त्याला त्या मुलीचा बाप भेटावा किंवा त्या मुलीच्या बापाला त्या मुलाचा बाप भेटावा, पण नेमका घोटाळा असतो हे दोघांचा संपर्क होत नाही, आणि हे भलतेच लोक त्याच्यावरती आपलं राज्य करतात। हा जो प्रसंग समाजामध्ये निर्माण होतो, या प्रसंगाला फक्त जगात एकच बंधन आणि एकच मार्ग आहे, तो म्हणजे धर्म। हा धर्म आहे ना, याचं जे याची जी चौकट आहे, याचं जे चतुरस्त्र पसरणारं वेळापत्रक आहे, यामध्ये या सगळ्या गोष्टीच्या जोड्या लावल्या जातात। आपण आजकाल काय करतो, आपली बुद्धी आपली स्वतःची एक वेगळी अस्तित्वाची भूमिका ठेवतो, आणि म्हणून आपलं पुढं वाढत चाललंय। एकाला कामाला माणसं भेटत नाही, एकाला काम भेटत नाही, एकाच्या लग्नात मुलाला मुलगी मिळत नाही आणि एकाच्या मुलीला नवरदेव भेटत नाही। पूर्वीच्या काळी लोक हे सगळं देवाच्या भरोशावर करायचे, म्हणले मुलीचं लग्न कधी जमल, अहो म्हणले शेवटी वरून वरून या सगळ्या गोष्टी जमत असतात, असे पूर्वीचे लोक म्हणायचे। कोणते लोक पूर्वीचे म्हणण्यापेक्षा आजही म्हणतात, कोणते लोक, ज्यांच्या डोक्यात टोपी आहे,
ज्यांचा डोक्यात फेटा आहे, तिचा डोक्यावर पदर आहे, असे जे जुने लोक आहेत ते अजूनही सगळे काम कोण करतो सांगतो? देव करतो सांगतो. आणि जे आमच्यासारखी नवीन पिढी आली ना जन्माला, जी शास्त्र शिकली, विज्ञान शिकली, जी आता नवीन नवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करते, ती स्वतःला देव समजायला लागली. ते रे असा काय देव घेऊन असतो? आपणच बघायचं आणि आपणच करायचं. अहो समुद्र आहे, या समुद्रात तुम्ही कोणाकोणाशी संपर्क करणार आहात, कुठे कुठे तुम्ही पोहोचणार आहात, कुणाकुणाच्या तुम्ही सानिध्यात जाणार आहात. हा अथांग सागर आहे, या सागरात तुम्ही एका कोपऱ्यात पण नाहीये. जसा एखादा समुद्रात पोहायला गेला आणि दोन दिवसानंतर जे चौघ जण बरोबर निघाले होते त्यांचा संपर्क तुटला, काय सापडणार आहे? म्हणून तर आपल्याकडे एक कविता सुंदर लिहिलेली आहे ना आपल्या शाळेमध्ये होती, दोन ओंडक्याची होते सागरात भेट. आणि मग परत त्यांच्या आयुष्यात त्यांची परत भेट होत नाही. एखादी लाट येते आणि त्या लाटीमध्ये एक ओंडका इकडेच्या टोकाला जातो, एक लोंडका ओंडका दुसऱ्या टोकाला जातो. तसे आमच्या जगात आम्ही सूत्र आहोत, आम्ही किरकोळ आहोत. या अथांग पसरलेल्या भवसागरात आम्ही एक परावलंबी असणारी मानवाची उत्पत्ती आहे. म्हणून माणूस हा स्वावलंबी असतो हा एक मोठा गैरसमज समाजाचा वाढत चाललाय. याच्यावरती सुद्धा एक सुंदर रचना आपल्या संत कवींनी केली, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. पराधीन आहे, आम्ही पराधीन आहोत तरी आमच्या अधीन सगळं आहे. तरी आम्ही काय म्हणतो, हे शहर आमच्या अधीन आहे, ही सत्ता आमच्या अधीन आहे, हे साम्राज्य आमच्या अधीन आहे, हे संपत्ती आमच्या अधीन आहे, हे धन आमच्या अधीन आहे. आता हे शब्द वापरताना एक वाक्य लक्षात ठेवण्याची गरज आहे, आम्हीच पराधीन आहोत, आम्हीच पराधीन आहोत. तर आम्ही कशाच्या अधीन? आमच्या अधीन काय असणार आहे? हा देह सुद्धा आमच्या अधीन नाही, या देहाला सुद्धा आम्ही ताब्यात ठेवू शकत नाही. आणि म्हणून सज्जन हो, सगळ्यात मोठं दुखणं जगातलं काय आहे, तर माणसाला या शरीराच्या पुरवणी मागण्या पूर्तता करता येत नाही, या मागण्या वाढत जातात. जसं एखादं पोरग लहान असतं आणि आपण त्याला फिरायला बाहेर घेऊन जातो आणि ते पोरग एखाद्या दुकानापाशी गेलं की लगेच सुरू करतं, मला चॉकलेट, मला चॉकलेट, मला चॉकलेट. आता लक्षात ठेवा, एक थोडस छोटं उदाहरण आहे, पण माणसाला मात्र फार आयुष्यात तत्वज्ञान शिकवणार आहे. मग आपण काय करतो, कधीतरी ते पोरग घेऊन गेलेला असतो, त्या पोरला समाधान मिळावं, त्या पोरला आनंद मिळावा म्हणून त्याला भारीतलं भारी चॉकलेट घेऊन देतो. मग 5 रुपयाचं असतं, 1 रुपयाचं असतं, 4 आण्याचं पण असतं. आपण काय करतो, आपलं फार प्रेम आहे हे दाखवायला जातो आणि त्याला 5 रुपयाचं चॉकलेट देतो. मग 4-5 दिवसानंतर त्या पोराला काय लागते, तुमची चटक चटक लागते. तुम्ही त्यांच्या घरात गेले कधी पोरग, चला काका, चला काका, चला आपण फिरायचं का? त्याला फिरायचं घेणं नसतं, त्याला तुम्ही मागच्या काय दिलं असतं, 5 रुपयाचं चॉकलेट दिलेलं असतं. मग तो पुढच्या वेळेस गेले, आता तुम्ही तेवढ्या पुढचं आपण म्हणतो ना, 2 दिवसाचा पाहुणा तिसऱ्या दिवशी लाजीरवाना, तसं तुम्ही दुसऱ्या वेळेस गेले की तुम्हाला काय वाटतं, आता कवर याला 5 रुपयाचं घ्यायचं. तुम्ही दुसऱ्या वेळेस गेले की त्याला 4 आणे चॉकलेट दाखवता. आता ते काय पोरग जरी लहान असलं ते येडं पण नाही झालंय. ते पोरग म्हणतो, काका अहो ते 5 रुपयावाला द्या, 5 रुपयावाला द्या. आणि मग आपण म्हणतो, नाही नाही आज हे खा, आज तो इतका हुशार असतो त्याला फरक पडतो 4 आणि 5 रुपयातला, ते लगेच आम्ही दाखवून देतो. आता आपण म्हणतो, काय झालं वय दुखणं, नवीन दुखणं आलं ना. आपण सुरुवातीला जर 4 आणि चॉकलेट दिलं असतं तर त्या पोराचं समाधान किती रुपये झालं असतं, 4 आणि झालं असतं. तुम्ही त्याला 5 रुपयाचं देऊन बसले आणि पुढच्या वेळेस परत जसं योजना असतात ना सर, विद्यार्थ्यांसह अशा योजना ज्या असतात ना शास्त्राच्या, तुम्ही एखाद्या एखाद्या 1000ची सवय लावली ना आणि पुढच्या वेळेस 500 आणला का, तेव्हा तुम्हाला शिवाय देणार त्याची अपेक्षा असते. आता 500 पुढे 1000 पुढे 2000 असं करत 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 तुमच्या आयुष्यात तुम्ही सर्वस्व अर्पण केलं तरी समाजाचं समाधान होत नाही. कारण हे दुःख नाही समाजाचं, भोगान भुगतो वयमेव भुगता, तपोन तपतो वयमेव तपता, तृष्णेन जीर्णे वयमेव जीर्ण, कालान याती वयमेव याता. आता हे संस्कृत सगळ्यात मोठं दुःख नाही आपलं, की संस्कृत आपल्या भाषेत फार दूर गेलेलं आहे. आपल्याला इंग्रजी कळतं, आपल्याला हिंदी कळतं, आपल्याला वेळ आली तर एखादं उर्दू कळतं, एखादा परराष्ट्रीय भाषेतला शब्द कळतो, पण आपली संस्कृत आपल्यापासून दूर घेतली
ज्याच्यापासून संस्कृत दूर गेलं त्याच्यापासून संस्कृती दूर गेली आणि ज्याची संस्कृती दूर गेली त्याची प्रकृती खालावली हा जगाचा नियम झालेला आहे आणि म्हणून संस्कृती आणि संस्कृत यांचं फार घनिष्ठ नातं आहे आणि म्हणून हे शरीर हे मागत असतं मी या शरीराची ही मागणी पूर्ण करणं योग्य का शरीराला थांबवणं योग्य याच उत्तर परमार्थामध्ये दिलेलं आहे परमार्थामध्ये सांगताना प्रत्येक धर्माच्या तत्वात सांगितलंय की तुम्ही जगावर विजय मिळवण्याच्या आधी आपल्या इंद्रियावर विजय मिळवा आपल्या शरीरावर विजय मिळवा जसं आमच्या जैन संप्रदायामध्ये आम्ही नौकार मंत्र म्हणताना लोक पाहतो आमच्या नगर शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी नौकार मंत्र लिहिलं आहे नमो अरिहंतानम नमो सिद्धानम नमो ऐर्यानम नमो वोझायानम नमो लोये सवसाहुनम एसो पंच नमोकारो सवपाव पणासनो मंगलानाम च सर्वेसी पठन हवई मंगलम आता जरी जैनांचं असलं जैन काय वेगळे जैन हा हिंदू धर्मातील एक प्रणाली आहे हिंदू धर्मामध्ये ज्या शाश्वत अशा प्रकारच्या प्रणाल्या आहेत त्यापैकी जैन दर्शन हे हिंदू तत्वाचं एक दर्शन आहे बौद्ध दर्शन हे हिंदू तत्वाचं एक दर्शन आहे त्यांची मूळ उत्पत्ती ही हिंदू धर्माची आहे सनातन धर्मामध्ये असणाऱ्या काही कर्मकांडांना विरोध असल्यामुळं या स्वतंत्र व्यवस्था समाजामध्ये पुढे आल्या आणि म्हणून जैन ही एक नवीन पंथ जैन हा नवीन संप्रदाय आपल्याकडे दिसतो परंतु त्याची उत्पत्ती मात्र या सनातन हिंदू धर्मामधली आहे या आता सांगितलेल्या नवकार मंत्राचा अर्थ काय नमो आरी हत्यान जो आरी आरी म्हणजे शत्रू या शत्रूवर विजय मिळवतो त्याला नमस्कार करा आता आपल्याकडे जरा हा फार मोठा घोटाळा आहे शत्रू कोणाला म्हणायचं आपण एका पक्षाचे असतो आपण दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना तत्वाला शत्रू समजतो आपण एका जातीचे असतो आपण दुसऱ्या जातीला शत्रू समजतो आपण एका धर्माचे असतो आपण दुसऱ्या धर्माला शत्रू समजतो आपण एका कामातले असतो आपण दुसऱ्या व्यवसायाला आपले शत्रू समजतो हे शत्रू नसून हे आमचे सहचारी आहेत मग आमचे खरे शत्रू कोण आहेत या माणसाचे शत्रू या धर्माने सांगितलेले आहे की आम्हाला सहा शत्रू आहेत आता हे शत्रूच माहीत करून घ्या नाही तर आपण शत्रू संगत राहायचो आणि परत म्हणायचो की बघायला आपलं कसं काय कल्याण होत नाही सहा शत्रू माणसाच्या आयुष्यात माणसाला नेहमी सदैव त्रास देत असतात या शत्रूवर विजय मिळवण्यासाठी लढाई करायची असते आमचं युद्ध कुणाशी असावं आमचं युद्ध या सहा शत्रूंबरोबर असावं युद्ध हे आमचं अपरिहार्य आहे तस्मात युद्धाय युद्धस्व न त्वं पापम आप्नुयात युद्ध करण्याने पाप लागत नाही पण युद्ध कुणाशी करतो याच्यावर अवलंबून आहे नाही तर बापासंग युद्ध करतो म्हणतो भगवद्गीतेमध्ये लिहिलंय की युद्ध केल्याने पाप लागत नाही बापासंग काय युद्ध करावं आई संगत युद्ध करतो सासू बरोबर स्थूल युद्ध करते आणि म्हणते काय करता महाभारत हे आमच्या घरात आमच्या सासूचं माझं पटत नाही आमच्या घरात रोज रामायण महाभारत चालू आहे युद्ध कुणाशी करावं युद्ध शत्रूशी करावं कोणत्या शत्रूशी करावं धर्माने सहा शत्रूंबरोबर लढायला सांगितलेलं आहे काम क्रोध लोभ मद मोह आणि मत्सर हे षड रिपू ज्याला आपण म्हणतो षड रिपू रिपू म्हणजे शत्रू हे सहा आरी आहेत यांच्यावर विजय मिळवणाऱ्या माणसाला या जीवनात फार मोठी शक्ती निर्माण होते आणि आपण म्हणतो की याला वृद्धी सिद्धी प्राप्त झाली याच्यावर भगवंताची कृपा झाली याच्यावर दत्ताची कृपा आहे याच्यावर नवनाथाची कृपा आहे याच्यावर मोठ्या देवीच्या आईची कृपा आहे या कृपा आशीर्वादासाठी आपल्याला विजय मिळवण्याची गरज आहे आणि म्हणून या विषयाला धरून या प्रवचनात जो अर्थ समजून सांगण्याचा प्रयत्न या श्लोकाच्या माध्यमातून आहे या सहा शत्रूंची निर्मिती या चार मागण्यामधून होते काम क्रोध लोभ मद मोह आणि मत्सर हे सहा शत्रू का निर्माण होतात या चार मागण्यामुळे कोणत्या चार मागण्यामुळे बुभुक्षा सुषुप्त तृष्णा आणि सुरत स्पृहा भूक तहान झोप आणि वासना
आता झोप या शब्दाचा प्रत्यक्ष अर्थ वेगळा आहे. झोप म्हणजे काय? एखादा माणूस एखाद्या बिछाण्यावर झोपलेला असतो, शांत असतो, त्या कळत नाही आपण आलो गेलो, याला झोप म्हणतात. परंतु झोप या शब्दाचा शाब्दिक अर्थ वेगळा जरी असला तरी तात्विक अर्थ आहे. झोप म्हणजे अज्ञान, झोप म्हणजे तमभाव, झोप म्हणजे आवरण, झोप म्हणजे अज्ञान. या झोपेच्या शब्दाला वेगवेगळ्या अर्थाने समजून घेण्याची गरज आहे. आणि म्हणून तमसो मा ज्योतिर्गमय, आपण एखाद्या ज्ञानाचा कार्यक्रम कुठे ठेवला तर आपण काय म्हणतो? तमसो मा ज्योतिर्गमय, अंधकाराला प्रकाशाकडे घेऊन जा. म्हणून झोप म्हणजे अंधकार. आणि म्हणून काळोख, ज्याला आपण झोप असं म्हणतो, अत्यंतिक दुःख, ही सुद्धा प्रक्रिया माणसाला अशाच अंधकारात घेऊन जाते. आणि म्हणून या चार गोष्टींची निर्मिती माणसाला सहा शत्रू बनवते. आणि या शत्रूंच्या आकर्षणात माणसं आयुष्य वाया घालतात. या चार गोष्टी पूर्ण करायच्यासाठी या शत्रूंबरोबर थांबावं लागतं. बऱ्याच वेळा राजकीय प्रक्रियेमध्ये एखाद्याचं दुसऱ्याशी पटत नाही, पण काय करतात? आता आपला आडला अरे तो तर नाही पटत आमचं, पण आता काय करावं लागतं? शेवटी काय महत्वाचं आहे? सत्ता महत्वाची आहे, तसं जीवन महत्वाचं आहे. मग जीवन महत्वाचं आहे, मग आम्हाला काही गोष्टी पटत नाही, आम्हाला वाटतं की आमचं चुकतंय. पण चुकीचं असून सुद्धा आपण त्यामध्ये सामील होतो, त्याला संमती देतो. याच कारण आहे, या चार गोष्टी आम्ही कधीच आमच्या आयुष्यात साध्य म्हणून ठेवू शकत नाही. या पूर्ण करता येत नाही, भूक संपत नाही. माणूस म्हातारा झाला त्याची भूक म्हातारी होत नाही, माणूस म्हातारा झाला म्हणून त्याची तहान म्हातारी होत नाही, त्याची तहान ताजी असते. मला तहान लागली हा शब्द कुठपर्यंत माणूस वापरतो? 500 वर्षाचा म्हातारा अंथरुणात आहे आणि त्याला आता उठता येत नाही, बोलता येत नाही. लोक काय म्हणतात? याला घास गिळवत नाही ना, याला घास गिळवत नाही ना, त्याला अन्न खाता येत नाही ना, मग काय करा? त्याची पूर्वी काय करते? अशा म्हाताऱ्यापाशी एक वाटी चमचा घेऊन बसते आणि त्याला चमचा चमचा पाणी पाजत असते, चमचा चमचा पाणी पाजत असते. ज्याला पाणी जात नाही, पाणी भेटत नाही, अशा माणसाला आपण ऑक्सिजनचा एखादा नळकंडा आणतो आणि गॅस लावतो त्याला. म्हणजे कुठल्या ना कुठल्या पंचतत्वाने आपण त्याच्या जीवनात प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतो. सज्जन हो, झालेली सेवा या ठिकाणी आजच्या या आपल्या गवळी पाटलांच्या परिवारातील एक ज्येष्ठ श्रेष्ठ असणारे कैलासवासी रंगनाथ भाऊ गजानन गवळी यांच्या दशक्रियानिमित्त ठेवलेली ही सेवा. आमचे मित्र, आमचे सहकारी माननीय श्री दागोले साहेब, लहानपणापासून आम्ही एका संपर्कात असल्यामुळं या संघर्षमय परिस्थितीमध्ये सदैव एकमेकाच्या बरोबर काम करण्याची संधी असल्यामुळं त्यांनी मला फोन केला की आमच्या मामांच्या या कार्याला आपली सेवा द्यावी. आणि त्या निमित्ताने ठेवलेले हे सेवा प्रवचन आणि त्याच्यातला काही अंश जो श्लोक घेतला त्यातला काही भाग आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. हा झाला पूर्वार्ध. पूर्वार्ध की कशामुळे माणूस बिघडतो, याचा उत्तरार्ध असा आहे कशाने सुधारायचा, त्याच्यावर विजय कसा मिळवायचा. जसं या अभिमन्यूंनी निम्म चक्रव्यूह भेदण्याचा अभ्यास केला पण त्याचा काही तो यशस्वी होऊ शकला नाही. तसं नुसतं एवढं प्रवचन ऐकून काय आपलं जीवन यशस्वी होणार नाही. याचा उत्तरार्ध असा आहे, याच्यावर विजय मिळवण्याचा मार्ग कोणता, याच्यावर धर्माचं तत्व काय, याच्यावर सामाजिक बदल काय करावे लागतील, याच्यावर आमच्या दिनचर्या कशा बदलाव्या लागतील, याचं उत्तरार्धात कधी भविष्यात आपण जर जमलो तर नक्की देण्याचा प्रयत्न करूयात. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो.